मला अतिशय आनंद आहे की हा सन्मान देताना औद्योगिक विकासाचा देखील विचार झाला आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की सातत्याने महाराष्ट्र मागच्या काळामध्ये एफडीआय मध्ये आपण नंबर वन ठेवला. मध्यंतरी 2 वर्ष तो थोडा मागे गेला होता, पण मला अतिशय आनंद आहे की आता पुन्हा यावर्षी देशामध्ये महाराष्ट्रच एफडीआय मध्ये नंबर वन झाला. आणि जी स्टार्टअप पॉलिसी आपण सुरू केली होती त्या स्टार्टअप पॉलिसीचा परिणाम असा आहे की आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल हे बेंगलोर किंवा हैदराबाद नाही आहे, तर स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र आहे हे नुकत्याच झालेल्या सर्व्हेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी कुठलंही राज्य हे जर पुढे न्यायचं असेल तर यू रिक्वायर गुड गव्हर्नन्स. गुड गव्हर्नन्स इज की. गुड गव्हर्नन्स असेल तर राज्य कोणीच थांबवू शकत नाही. आणि महाराष्ट्र इज नोन फॉर इट्स गुड गव्हर्नन्स. वी वॉन्ट टू इम्प्रूव्ह मोर. आम्हाला खूप करायचं आहे. आज जलसंधारणाच्या माध्यमातून आपण जलयुक्त शिवार सारखी योजना त्या ठिकाणी केली, परिणाम काय आहे तर 2019 सालचा जो रिपोर्ट केंद्र सरकारने प्रकाशित केला देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक वॉटर टेबल खाली गेला, पण एकमेव राज्य ज्याच्यामध्ये वॉटर टेबल वर आला ते आपलं महाराष्ट्र राज्य होतं. कारण आपण जलयुक्त शिवार सारखी योजना राबवून जलसंधारणाचं मोठं कार्य करू शकलो.